hello <clears throat> good morning students so we have been discussing to with love an autobiographical novel written by e r brathwaite and we have already seen the introduction of the writer now let us see about the novel the writer e r brathwaite he works as an engineer in one oil company earlier he served in the royal british air force in the war. british air force madheshudha to suhobaji halalhota, manjit to air force unable to find job being black. he was unable. he could not find a job because he was black. by race, he a black aslamoda. tell a job कठीण झालेलं होतं एअरफोर्समधली त्याचं काम संपल्यानंतर ॲट लास्ट खूप नोकऱ्या शोधल्यानंतर ॲट लास्ट ही बिकेम अ टीचर ॲट द ग्रीन स्लेड स्कूल इन द लंडन ईस्ट इन टू टीच द सिनियर क्लास ऑफ द स्कूल शेवटी त्याला एक नोकरी मिळाली पण ती शाळा पण त्या ग्रेडचीच होती साधी होती ग्रीन ग्रीन स्लेड स्कूल असं त्याचं नाव होतं लंडनच्या पूर्वेकडे भागात होतं ते पूर्वेच्या टोकावर जिथं साधारणपणे लो लेवलची वस्ती असते अशा ठिकाणच्या त्या शाळेत त्याला एक शिक्षकाचा जॉब मिळाला आत्ता जसं लंडन आहे लंडन वॉज नॉट अ मल्टीकलर्ड सिटी ॲट दॅट टाईम त्यावेळेचं लंडन आणि आत्ताचं हे फोटोमध्ये जे दिसतंय ते आत्ताचं लंडन आहे त्यावेळचं लंडन आणि आत्ताचं लंडन याच्यामध्ये निश्चित असा फरक आहे हा एक फोटो मिळालेला आहे ग्रीन स्लेड स्कूल वॉज लोकेटेड ॲट द ईस्ट एंड ऑफ द लंडन लंडनच्या पूर्वेला हे ग्रीन स्लेड स्कूल होतं जिथं आपला लेखक ज्यांनी ही ऑटोबायोग्राफिकल आत्मचरित्रपर uh, कादंबरी लिहिलेली आहे तो तिथे शिक्षक म्हणून नोकरीला लागला द बिगिनिंग ऑफ द बिगिनिंग ऑफ हिज जॉब वॉज नॉट अ रिमार्केबल वन इट वॉज अ डिफिकल्ट वन इट वॉज अ रफ स्टार्ट ॲज अ टीचर टीचर म्हणून खूपच रफ स्टार्ट त्याचा झाला त्याचे जे विद्यार्थी होते मी आधीच तुम्हाला म्हटलं की ती जी वस्ती होती आजूबाजूला ती काय अगदी स्टँडर्ड नव्हती चांगल्या लोकांची नव्हती आणि त्यामुळं तिथं असणारे विद्यार्थीसुद्धा त्याच दर्जाचे होते आणि त्यामुळं ही कन्सिडर्स ही स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल इल मॅनर्ड अँड मिशिवस त्याच्या विद्यार्थ्यांना तो डिसरिस्पेक्टफुल दुसऱ्याला आदर न देणारे इल मॅनर्ड अजिबात सभ्य नव्हते मॅनर्ड मॅनरनेस होते मॅनर्स नव्हते चांगले खट्याळ मुलं त्या शाळेत शिकत होती कॉन्फ्लिक्ट विथ द स्टुडंट सो नॅचरली द आउटकम वॉज दॅट देअर बिगॅन अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द टीचर अँड द स्टुडंट्स हा नवीन टीचर होता आपला ई ER आर yes. ब्रथवेट तिथे नोकरीला लागलेला एअरफोर्समधून uh, रिटायर होऊन बराच काळ अनएम्प्लॉईड राहून ब्लॅक असल्यामुळे बराचसा अन्याय सहन करून कसा तरी नोकरीला लागलेला होता पण त्याचे जे विद्यार्थी होते त्याचा ते त्यांचं काही जमेना uh, त्याला ते विद्यार्थी डिसरिस्पेक्टफुल इलमॅनर्ड वाटायचे तर विद्यार्थी त्याला ही स्टुडंट्स कन्सिडर हिम ॲज ॲरोगंट आउटसाइडर एक उद्दाम असा बाहेरून आलेला शिक्षक त्याला समजायचे अनफमिलियर विथ द सोशल एनवायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप जिथे ती मोठी झालेत लहानाची मोठी तिथलं सामाजिक पर्यावरण सामाजिक परिस्थिती कशी आहे याची जाण नसणारा एक माणूस आपल्याला कोणीतरी शिकवायला ठेवला आहे अशा अर्थाने ते त्याच्याकडे बघायचे आणि अर्थातच त्यांचं काही चांगलं पटत नव्हतं तिथे आणि नॅचरली इट वॉज अ बॅड रिलेशनशिप विथ द स्टुडंट्स आणि त्यामुळं त्याची जी रिलेशनशिप होती विद्यार्थ्यांच्याबरोबर ती काही चांगली नव्हती द स्टुडंट्स हॅरॅ हिम फॉर द डे फ्रॉम द डे वन पहिल्या दिवसापासून विद्यार्थी त्याला त्रास द्यायला लागले दे स्लॅम द डेस्क्स ते डेस्क बडवतात आहेत लँग्वेज वाईट भाषा वापरतात खालच्या दर्जाची भाषा वापरतात बल्ले हेम दादागिरी करतात त्याच्यावर गर्ल स्टुडंट अल्सो हॅरासिंग इन अनलेडी लाईक मॅनर -like अगदी मुलीसुद्धा त्या वर्गातल्या त्याला त्रास द्यायला लागल्या त्यांचं जे वागणं होतं ते अनलेडी लाईक म्हणजे सभ्यतेला धरून असणारं नव्हतं त्यामुळं आपला जो हा इ आर ब्रेथवेट द टीचर आहे ही टॉलरेटेड लॉट्स ऑफ ट्रबल इन टीचिंग स सरळ आहे वर्गात नेहमीचा त्रास त्याला सहन करायला लागला खूप कटकटी सहन करायला लागल्या नेहमी विद्यार्थी कॉरल्स विथ द स्टुडंट नेहमी विद्यार्थ्यांच्याबरोबर भांडणं <laughs> व्हायला लागली आणि अगदी फक्त विद्यार्थी म्हणजे बॉईज स्टुडंट नव्हे तर गर्ल्स स्टुडंट्स अल्सो हरास त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबरसुद्धा वाद होणं हे अगदी रोजचं रोजचं होऊन गेलं अँड वन डे एक दिवस ही डिसाईड्स टू चेंज इज बिहेवियर एक दिवस तो आपलं बिहेवियर आपलं वर्तन बदलायचं ठरवतो त्याच्या लक्षात येतं की हे विद्यार्थी काही सुधरत नाहीत बदलत नाहीत आपल्यामध्ये वादच होतो आणि मग त्यानं ठरवलं की स्वतःच बदलून बघावं वॉट डीड यू डू ही बिगिन्स टू इंटरॅक्ट विथ द स्टुडंट ॲज इफ दे आर ॲडल्ट अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स तो विद्यार्थ्यांशी आता कसा वागायला लागला जणू काही ती मोठी माणसं आहेत त्यांना जसा आदर द्यावा तसा तो मोठ्या माणसांना जसा आदर देतात तसा तो रिस्पेक्टेबल पर्सन असल्यासारखं त्यांच्याशी वागायला लागला ती मोठी मुलं नाही आहेत ती मोठी माणसं आहेत अशा आदरानी त्यानं आपल्या वागण्यात बदल केला ही बिगिन्स टू रिफर एव्हरी गर्ल ॲज मिस अँड अगेन स्टुडंट्स कॉल हिम सर आणि तो मुलींना तर मिस म्हणून म्हणजे त्यांच्या नावानी वगैरे हाका न मारता मिस म्हणून हाका मारायला लागला इंग्लिशमध्ये हे खूपच लेडीला मिस वगैरे म्हणून हाक मारणं सभ्यतेचं लक्षण आहे पोलाईटनेस आहे त्याच्यामध्ये आणि त्यानं तसे हाका मारायला लागल्यानंतर मुलंसुद्धा त्याला सर म्हणायला लागली हा पहिला बदल झाला ग्रॅज्युअली ही विन्स द हार्ट्स ऑफ द स्टुडंट्स हळूहळू त्यानं विद्यार्थ्यांची मनं जिंकायला के सुरू केलं आणि एकंदरीत रिमार्केबल चेंज इन हायजीन अँड द ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अन त्याच्या वर्गातलं जे पूर्वीचं त्रासदायक वातावरण होतं त्याच्यामध्ये रिमार्केबल चेंज झाला मोठा बदल झाला एक निरोगी वातावरण निर्माण व्हायला लागलं हायजीन निर्माण झालं आणि त्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षकाकडे बघण्याचा आणि शिक्षकाचा विद्यार्थ्यांकडे बघण्याचा जो प्रज्जुडाइस पूर्वग्रह दूषित पूर्वीचं जे एक ॲटिट्यूड होता एक दृष्टिकोन होता तो बदलला आणि दोघेही एकमेकाशी चांगले वागायला लागले टू इनक्रीज द क्लासेस कल्चरल एक्सपोजर ही स्टुडंट्स ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स टू म्युझियम्स अँड थेटर्स हा जो आपला शिक्षक आहे यी आर ब्रथवेट त्याला विद्यार्थ्यांमध्ये थोडं कल्चरल एक्सपोजर त्यांना मिळावं एक सांस्कृतिक त्यांना संस्कृती कशी असते काय असते त्यांनी शिकावं चांगलं शिकावं म्हणून त्यांना छोट्या छोट्या एक्सकर्शन ट्रीप काढायला सुरू केलं तो त्या मुलांना घेऊन सहलीला जायला लागला अधिकाधिक त्यांच्याशी त्याचं भावनिक नातं जुळायला लागलं आणि त्यामुळे तो ही टेक्स्ट देम टू द म्युझियम्स अँड थिएटर्स बरेचसे पहिल्यांदा थिएटर पहिल्यांदा म्युझियम अनुभवत होते बरेचसे विद्यार्थी इकडे कधी फिरकलेलेच नव्हते अतिशय गरिबीत राहणारे महायुद्धानंतरची इंग्लंडमधली परिस्थिती हे, हे लक्षात घ्या आणि त्यावेळी त्या, त्या मुलांना हे सगळं काही नवीन होतं हा शिक्षक जे काही दाखवत होता त्यांना ही संस्कृती त्यांना आवडली शिकावी अशी वाटायला लागली अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन सेम, एक शिक्षिका होती त्या शाळेत गिलियन ब्लांचार्ड नावाची ती गोऱ्या वंश गौरवर्णीय होती गोऱ्या वंशाची होती आणि ती त्याला सहकार्य करायला लागली अँड अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लांचार्ड अँड ब्रथवेट बिगिन्स आणि इथं त्यांच्यामध्ये म्हणजे ब्लांचार्डमध्ये ती जी लेडी होती किंवा जी टीचर होती तिच्यामध्ये आणि ब्रथवेटमध्ये एक मैत्रीचं नातं चांगल्या मैत्रीचं नातं निर्माण झालं हिस्प्र प्र ब्रॉट अबाउट मॅच्युरिटी अँड एम्फथी त्याच्या क्षमाशीलत्वामुळे मुलं त्याचा पहिल्यांदा अपमान करत होते त्याला दुखवत होते आणि हे सगळं सहन करून सुद्धा तो जेव्हा मुलांशी चांगला वागायला लागला त्या मुलांच्यामध्ये एक मेच्युरिटी निर्माण झाली मुलांच्यामध्ये एक परिपक्वता निर्माण झाली द स्टुडंट फ्रिक्वंटली डिसअपॉइंट अँड हर्ट ही सक्सेड्स टू चेंज देम जरी त्याच्या विद्यार्थ्यांनी वरचेवर त्याला दुखावलं त्याला नाराज केलं निराश केलं तरी सुद्धा, तो यशस्वी ठरला त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकला आणि चांगला बदल त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये घडत गेला असा हा आपला ब्रथ त्याचा शिक्षक म्हणून प्रवास की जो एक रॉयल ब्रिटिश एअरफोर्समधून रिटायर झाला खूप काळ अनएम्प्लॉईड राहिला ही कुड नॉट गेट एनी जॉब फॉर अ लाँग टाईम ॲट लास्ट ही कुड गेट वन जॉब इट वॉज ॲज अ टीचर इन वन लो स्टँडर्ड स्कूल एका खालच्या दर्जाच्या शाळेमध्ये ग्रेंडस्लेड स्कूल म्हणून जी शाळा होती तिथं त्याला जॉबही मिळाला ही ही वेंट थ्रू लॉट ऑफ ट्रबल्स इन द स्कूल शाळेत असताना तो खूप त्रासातून गेला त्याच आणि विद्यार्थ्यांचे खूप कॉन्फ्लिक्ट संघर्ष झाले देअर वेअर कॉन्फ्लिक्ट बिटवीन द स्टुडंट्स अँड द टीचर बट फायनली ही चेंजड हिमसेल्फ त्यानं स्वतःमध्ये बदल केला त्यानं विद्यार्थ्यांचा अभ्यास केला ते कुठल्या परिस्थितीतून येतात ते बघितलं आणि मग हळूहळू विद्यार्थीसुद्धा त्याच्यावर प्रेम करायला लागले